आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। मुंबई आता कॉर्पोरेट शहर बनतंय, मात्र यासाठी आदिवासींच्या जागा सर्रासपणे लाटण्याचे प्रकार अद्यापही सुरू असून आता आदिवासी स्वतःच्या जागा असून देखील बेघर झालाय। असाच एक प्रकार कांदिवलीच्या एका बिल्डर भूमाफियाने आदिवासींबाबत केला आहे, त्यामुळे येथील संपूर्ण आदिवासी कुटुंब बेघर झाले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झालाय। मात्र याबाबत कोणताही लोकप्रतिनिधी अथवा समाजसेवक या आदिवासी कुटुंबाला सहकार्य करीत नसल्याने आदिवासी कुटुंबाची वाताहत झालीय। कांदिवली पूर्व येथील भिवा जिवला वरठा आणि इतर आदिवासी शेतकरी यांची सर्वे नंबर 33 व 38 ही जमीन रमेश सिंग ठाकूर, जितेंद्र ठाकूर, बिरेंद्र ठाकूर या ठाकूर कुटुंबियांनी दादागिरी करून व शासकीय निमशासकीय अधिकारी वर्गाला हाताशी धरून या आदिवासी कुटुंबांना न विचारता किंवा त्यांची कायदेशीर कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या जागेवर टोलेजंग इमारत बांधली आहे। याबाबत या आदिवासी कुटुंबाला अद्यापही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। इतकंच काय, सदरच्या जागेच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा जमिनीच्या बदल्यात जमीन न देता आदिवासी कुटुंबाला भूमिहीन करण्यात आले। या कुटुंबाला कोणतीही पूर्वसूचना न देता जमिनीच्या सातबारावर ठाकूर कुटुंबाचं नाव लावण्यात आले। 2017 साली काढण्यात आलेल्या सातबाराच्या उतारा यादीवर केवळ आदिवासी कुटुंबाचंच नाव आहे, मात्र 2021 साली ठाकूर कुटुंबियांचं देखील नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले। या बदल्यात आदिवासी कुटुंबाला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही। याबाबत आदिवासी कुटुंबाने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली म्हणून त्यांना ठाकूर बिल्डरांकडून आता नाहक त्रास दिला जातोय। या प्रकरणाची संपूर्ण व्यथा भिवा जिवला वरठा यांनी मेट्रो लाईव्हशी बोलताना मांडली। तसेच ज्या जागेवर आदिवासींची घरे होती ती संपूर्ण जागा आपल्या ताब्यात घेऊन तेथील चौकाला व्हाईस रॉय सावना असं नाव दिल्याने आदिवासी कुटुंबाने आता संताप व्यक्त केलाय। मी भिवा जिवला वरठा राहणारा कांदवली ठाकूर विलेज जिवलापाडा इथे माझी जागा आहे। मी आदिवासी आहे। ते सर्व नंबर 33 38 या जागेत माझ्या काम चालू आहे, बांधकाम चालू आहे। न विचारता बांधकाम त्या लोकांनी चालू केलं आहे। मी पोलीस स्टेशनला पण अर्ज दिला आहे, तलाठी, तहसीलदार या सर्वांकडे मी दिलेला आहे अर्ज। कोणी काय दाद घेतला नाही, माझं कोणी ऐकत नाही, म्हणून मी हात जोडून बोलतो की माझं एक काम होऊ द्या, माझ्या जागेचं काहीतरी मला भेटू द्या। बस मी आदिवासी समाजात असून आमचे भाऊजी भिवा जिवला वरठा यांची कांदिवली पूर्वेला ठाकूर विलेज येथील सर्वे नंबर 33 व 38 ही जेवढी काय जमीन असेल त्याबद्दल आम्ही तक्रार केल्यानंतर तलाठी, तहसीलदार, कोकण कमिशनर, कलेक्टर कोणी काही दाद दिली नाही। तर आमचं सांगणं एवढंच की आम्हाला न विचारता त्याने जे काय बांधकाम सुरू केलं आहे त्या बांधकामाविरुद्ध आम्हाला काहीतरी आपण मोबदला द्यावा किंवा न्याय मिळून द्यावा। शहरी भागात गृहसंकुलने झाल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय उपनगरांकडे निवासासाठी पर्याय शोधत आहेत। यातच चाळी, घरबांधणी यांच्यासाठी आदिवासींच्या जमिनी बळजबरीने काहीही न सांगता गुपचूपपणे घेतल्या जात आहेत। अधिकारी वर्गाला हाताशी धरून परस्पर सातबारावरील आदिवासी कुटुंबाचं नाव पुसलं जाऊन त्या ठिकाणी हे भूमाफिया बिल्डर आपली नावे चढवत आहेत। कांदिवली येथील सदर जागेवर हाच प्रकार करण्यात आलाय, मात्र याबाबत आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न या आदिवासी कुटुंबियांना पडला आहे।